नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। मूग डाळीची भजी तर आपण बनवतोच, पण आज आपण बघणार आहोत सोडा व इनो न वापरता एकदम गोल गोल व लुसलुशीत अशी मूग डाळीची भजी कशी बनवायची। बाहेरून एकदम क्रिस्पी व आतून एकदम सॉफ्ट अशी मूग डाळीची भजी, तेही अगदी कमीत कमी साहित्यात। चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी या वाटीने मोजून एक वाटी ही मूग डाळ घेतलेली आहे। ती मी साधारण 2 तास भिजत घातलेली होती। तुम्ही इथे बघू शकता की ती छान अशी फुललेली आहे। ही मूग डाळ जास्त वेळ भिजत घालायची गरज नाही, 2 तास खूप झाले। आता या मूग डाळीमधले 3 चमचे मूग डाळ ही मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे। चला तर आता आपण ही सर्व मूग डाळ मिक्सरला बारीक करून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता, आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण सर्व डाळ काढून घेऊयात। इथे मी 3 चमचे डाळ ही बाजूला काढून ठेवलेली होती, कारण ती आपल्याला नंतर मिश्रणामध्ये ॲड करायची आहे। आता आपण ही सर्व वाटून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता, आता ही डाळ मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। अशा प्रकारे जाडसरच वाटून घ्यायची आहे। डाळ ही मी पाणी न ॲड करताच वाटून घेतलेली आहे। आता ही सर्व वाटून घेतलेली डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत, इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। इथे मी 2 चमचे हे आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे। हे मी एकत्रच वाटून घेतलेलं आहे। इथे मी 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे, तीही मी जाडसरच वाटून घेतलेली आहे। 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा इथे मी हळद घेतलेली आहे आणि 1/2 टीस्पून हिंग। आता हे सर्व आपण यामध्ये ॲड करूया। इथे तुम्ही आलं लसूण मिरची पेस्ट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यात लाल तिखटही ॲड करू शकता। इथे मी धने हे जाडसरच वाटून घेतलेले आहेत, कारण ते खाताना दाताखाली आल्यावर या भजीची चव आणखीन वाढते, त्यामुळे इथे मी धने पावडर घेतलेली नाही आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात। आता यामध्ये आपण जी 3 चमचे मूग डाळ बाजूला काढून ठेवलेली होती ती ॲड करूयात। ही मूग डाळ ही भजी खाताना ती दाताखाली आल्यावर खूप छान लागते, त्यामुळे ही अशा प्रकारे मी थोडीशी बाजूला काढून घेतलेली होती। चला तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। यात पाणी ॲड करायची गरज नाही, हे छान असं आता आपण मिक्स करून घेऊया। आता अशा प्रकारे इथे आपण विस्कचा वापर करून हे मिश्रण फेटून घेणार आहोत। तर सुरुवातीला हे थोडंसं घट्ट वाटतं, पण जसजसं आपण हे फेटत जाऊ तसतसं ते मऊ पडतं व फुलून येतं। तुम्ही जेवढं हे मिश्रण फेटून घेताल तेवढं ते जास्त फुलून येतं व त्याची क्वांटिटी ही डबल होते। तर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण हे किती छान असं फुलून आलेलं आहे, त्यामुळे यात इनो किंवा सोडा ॲड करायची गरज नाही। ही मूग डाळीची भजी एकदम गोल गोल व लुसलुशीत बनतात। आता हे मिश्रण मी साधारण 5 मिनटं अशा प्रकारे एकसारखं फेटून घेणार आहे। आता साधारण 5 ते 6 मिनटं झालेले आहेत, हे मिश्रण मी एकसारखं फेटून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। चला तर आता मिश्रण हे एकदम तयार आहे। आता आपण तेलात भजी सोडून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता, आता तेलही मी छान असं गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण भजी सोडून घेऊया। तर सुरुवातीला फ्लेम हा हाय ठेवायचा आहे। तेलामध्ये भजी सोडून झाली की फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे। मग मीडियम फ्लेमवरच आपण भजी ही छान अशी तळून घेणार आहोत। ती आतमध्ये कच्ची राहिली नाही पाहिजे, त्यामुळे फ्लेम इथे लो टू मीडियमच ठेवायचा आहे। चला तर आता आपण भजी ही उलटून घेऊयात। साधारण 1 मिनटं ही भजी लो टू मीडियम फ्लेमवर छान अशी तळून घ्यायची आहे, त्यामुळे ती आतूनही कच्ची राहत नाही। ही भजी साधारण 1 ते 1.5 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्या, त्यामुळे ती बाहेरून एकदम क्रिस्पी व आतून एकदम सॉफ्ट बनते। तर तुम्ही इथे बघू शकता, आता भजी ही एकदम तयार आहे। आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात।
चला तर अशा प्रकारे आपण सर्व भजी ही तळून घेऊयात। तर दुसऱ्या बॅचची भजी ही तळताना सुरुवातीला फ्लेम हा हाय ठेवायचा आहे। भजी तेलात सोडून झाली की फ्लेम हा लो टू मीडियम ठेवायचा आहे। तुम्ही अशा प्रकारे एकदम खमंग अशी मूग डाळीची भजी घरी नक्की बनवून बघा। मिश्रण हे आपण छान असं एकसारखं फेटून घेतल्यामुळे तुम्ही ते बघू शकता भजी ही किती छान अशी टम्म फुगलेली आहे। चला तर आता आपण ही उलटून घेऊया। इथे आपण मूग डाळ ही फक्त 2 तास भिजत घातलेली होती, तरीही तुम्ही बघू शकता एकदम गोल गोल व लुसलुशीत अशी मूग डाळीची भजी बनलेली आहे। आपण यामध्ये सोडाही वापरलेला नाहीये आणि इनोही वापरलेला नाहीये, तरीही तुम्ही बघू शकता भजी किती छान अशी टम्म फुगलेली आहे। चला तर आता भजी ही एकदम तयार आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता सर्व भजी ही मी तळून घेतलेली आहे। एकदम कुरकुरीत अशी भजी तयार आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी भजी बनलेली आहे। आता मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते। तुम्ही इथे बघू शकता बाहेरून एकदम क्रिस्पी व आतून एकदम सॉफ्ट अशी भजी तयार आहे। एकदम गोल गोल व लुसलुशीत अशी भजी बनलेली आहे। चला तर आता आपण ही मूग डाळीची भजी सर्व करूया। तर तुम्ही इथे बघू शकता ही मूग डाळीची भजी तुम्ही सॉस बरोबर किंवा चटणी बरोबरही खाऊ शकता। त्याचबरोबर खाण्यासाठी तळलेली हिरवी मिरची व एकदम मस्तच। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।